रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी किनारी वसलेल्या दासगाव गावातील खाडीमध्ये रविवारी होड्यांची स्पर्धा रंगली. भोई समाजाची ओळख टिकवण्यासाठी मी दासगावचा भोई भोईराज माझा दर्याचा राजा या पारंपरिक होडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली अनेक वर्षे होडीवर उदरनिर्वाह करणाऱ्या दासगावकर भोई समाजाच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांसह मुंबई आणि अन्य शहरातील लोकांनी स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली आणि रोमांचक थरार अनुभवला. दासगाव बंदरालगत असलेल्या सावित्री नदीपात्रात रंगलेल्या या स्पर्धेत 14 होड्यांचा सहभाग होता. भोई सेवा संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती. भोई समाज मर्यादित भोई होळी स्पर्धेत विजेत्यांचा ज्येष्ठ बांधवांकडून सत्कार करण्यात आला. रंगावली संस्कृत उपासना भोईराज माझा दर्याचा राजा हे ब्रीदवाक्य मनाशी उराशी धरून पारंपरिक होळी स्पर्धा ही चालू केलेली आहे. हे स्पर्धेचं 14 वर्ष आहे आणि ही स्पर्धा चालू करण्याचा उद्देश हाच होता की आपली कला आणि संस्कृती परंपरा जपली जावी हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा चालू करण्याचा निर्णय घेतला. आणि खरं बघायला गेलं तर ही चार मित्रांची संकल्पना आहे की चार मित्रांनी ठरवलं होतं की आपली ज्या होड्या आहेत ज्या पारंपरिक होड्या म्हणतो ज्या लाकडी होड्या आणि ज्या मच्छीमारीसाठी वापरल्या जातात त्या कालांतराने कमी होत चालल्या आहेत ते कुठेतरी जपलं जावं. आपली जी संस्कृती आहे आपण जरी शहरीकरणाकडे वाढत चाललो असतो शहराकडे धावत असलो गावातली बरीचशी मंडळी गाव सोडून शहराकडे जातात आणि ते परत यायला मागत नाही. फक्त सणाच्या वेळेस काही जण आली ते येतात आणि गाव ओसाड पडले चाललेले आहेत आणि हा उद्देश ते जे आपले गाव सोडून शहराकडे गेलेले आहेत लोक त्यांना आकर्षित करून त्यांना पुन्हा गावाकडे लक्ष देण्याचं कारण माणूस शिकल्याच्या नंतर नोकरी धंद्यासाठी शहराकडे जातो. मग जी शिकलेली माणसं गाव सोडून गेल्याच्या नंतर गावामध्ये कोण राहत नाही गावाचा विकास कोण करणार हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो. आणि हे आकर्षण डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही पारंपरिक होळी स्पर्धा चालू केलेली आहे. एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे. Thank you.